ठीक आहे मग त्यांचा अनुभव पण घेऊया. त्यानंतर आपण जेठा अजिबात काढले नाही, एक सुद्धा कापलेला नाही जेठा, कुठंच काढलेला नाही. परवा दिवशी बघा 10-12 तोंड वैर नव्हती म्हणून घेतो. बरोबर. पण काय आता काय जेठा जास्त काढू नाही, आता काढतच नाही. हा पानांची रुंदी नवीन पानांची वगैरे चांगली आली, चांगली आली, तेज वगैरे सगळं चांगलं आहे. आणि आता या स्प्रेवर तर आणखी भरपूर चांगला येईल. काळोखी वगैरे बघायचं काय एवढ्या थंडीच्या वातावरणात इतर प्लॉटना वगैरे सरासरी तांबेर राहतो. आपल्या प्लॉटला कुठंच तांबेरा वगैरे नाही. आज अखेर औषधा पात्रून आहे त्याला, आज पहिल्यांदाच त्याला फवा. आणि आता ह्याला आपण कांड्या भरपूर वाढवू, मिनिमम 4-5-6 कांड्या वाढतील. औषध नियोजन करू जेठा आपण कुठंच न काढता न काढता येईल. सोयाबीन काढून एवढा चांगला फूट म्हणजे एकदम चांगली गोष्ट. अहो सोयाबीन ही 7 फुटी झाली त्याच्यात, आणि ह्याच्यात मिळून 1-5 सारे एवढं मोठं सोयाबीन. बघ किती क्विंटल राहणार हे, आणि ते मग हे 30-35 क्विंटल राहणार, 2-3 क्विंटल असं वाढत गेले खाली. आणि आपण सगळं फक्त मध्ये एका ठिकाणी सोयाबीन लावलं होतं. हो एकाडे प्रत्येकाला लावलं, एकाडे एक लावतो. हो एक म्हणून तरी मारा खाल्ला हे सगळे. हो पण एकाडे एकला सुद्धा 7 पोती झाली. होय म्हणून चांगली झाली. पण त्यानं उसाला म्हटलं दणका दिला, उसाला दणका दिला. पण इतर ठिकाणी जेठा कापून जेवढा फुटवारा वाटतोय तेवढा आपल्याला बिनजेठा कापता बिनजेठा कापता हे सगळ्यात झालं. आणि सगळीकडे खालीपर्यंत आलं तरी सुद्धा नाही सारखा. आणि असं नाही की हा प्लॉट चांगला आहे, वरचा प्लॉट आहे तो पण आपला चांगला आहे. मध्यंतरी डीपी झाला हा, म्हणून दुसरे हे पायप आपल्याच आहे का. हा ह्या पायपा आणून ह्या 12 पायपा टाकून पाणी पाहिजे. खरं काय होईल डीपी झाला तर महिना गेला त्याला दुरुस्तीला. बरं नाही पण तेज वगैरे सगळं एकदम चांगला दिसतो. सकाळी पाणी आलं का ना, सकाळी पाणी हा 10 वर पडले असते इतकं भारी दिसतंय बरं का बोलायचं. चांगलं चांगलं आहे. किरकोळ माव्याचं लक्षण सुरुवात झाल्या, पण काय एवढी अडचण नाही, माशी तयार व्हायला लागल्या. नाही आला तर मग फक्त माल वगैरे दिलेलं आहेत आपण स्प्रे म्हणून ते थोडंफार काय अडचण नाही आलं. परत वाटला मस्त आहे संपूर्ण प्लॉट एकदम एकसारखा. म्हणते कुठला दिसलं काही झालं त्याला मस्त. आणि प्लॉट असा आला की असं घरला जाऊ वाटत नाही, इतकं भारी वाटतं. अगोदर नाही अवस्था वाटत एक जेळी जेळी आणि एक मोठं आयला मध्ये मॅच कसं बसायचं. बरं असं झालं. पानांची ग्रीप रुंदी चांगली आहे, रुंदी चांगली चांगली मागे ना पानं आले ठिकाण माशी मावा खात्या माशी. पण आता ह्या औषधानं मरणार काय, थोडस हे होणार पण काही एवढी अडचण नाही. किरकोळ आहे मावा आता त्यामुळे अडचण नाही. म्हणजे ते जे एकदम चांगलं वाटत एकदम बरं. दिवस समाधान वाटत.